महत्वाची बातमी, वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी नागपुरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे. नागपूरमध्ये विदर्भवादी संघटनांनी रास्ता रोको केलेला आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी या ठिकाणी विदर्भवादी संघटनांकडून रास्ता रोको करण्यात आलेला आहे. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवादी संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाले. नागपूरमध्ये विदर्भवादी संघटनांनी आज सकाळपासूनच या ठिकाणी आंदोलन सुरू केलं आणि इथे आता रास्ता रोको केला जातोय. उतरल्याचं चित्र पाहायला मिळते. संत्रे या ठिकाणी टाकले. विदर्भ राज्याच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून नागपुरात उपोषण सुरू आहे. माजी आमदार वामनराव चटप यांच्या नेतृत्वामध्ये हे उपोषण सुरू होतं, मात्र आज त्याचं समापन झालं आणि विदर्भवादी जे आहे ते समापनानंतर या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याचं चित्र पाहायला मिळते. संत्रे या ठिकाणी टाकले जात आहे आणि विदर्भवाद्यांनी जो आहे तो RBI चौक, ज्याला संविधान चौक म्हणतात, संविधान चौकामध्ये रस्त्यावर उतरून या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे. आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की विदर्भवादी आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळते आहे. एकंदर या ठिकाणची परिस्थिती जर बघितली तर विदर्भवादी पूर्णपणे रस्त्यावर उतरलेले आहे. आपण बघू शकतो की कशाप्रकारे ते रस्त्यावर झोपतात आहे आणि झोपून गाड्या अडवण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जातो आहे. आणि महत्त्वाचं ते जर आपण या ठिकाणी बघितलं, आपण बघू शकतो कशाप्रकारे काय काय सांगा. तारे दुर्कर पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्र. देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्हाला म्हणलं होतं की आम्ही कुवारा राहून पहिल्या वेगळा विदर्भ करून तेव्हापर्यंत मी लग्न नाही करणार. ते आता मंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे आणि गृहमंत्री आहे. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना मी म्हणलं होतं आणि गडकरी साहेबांना 2013 ॲग्रीमेंट केला होता की आम्हाला तुम्ही सत्तेत आला BJP, तर आम्ही तुम्हाला 90 दिवसात वेगळा विदर्भ करून त्याला काही नाही दिलं. दुखी मन मेरे सुन मेरा काही ना चहा नाही चेहरा वहा नाही. आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे की विदर्भवादी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेले आहे आणि त्यांनी या ठिकाणी रस्ताच अडवून धरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे. हे महत्त्वाचं जर बघितलं तर वृद्ध असो किंवा मग जवान असो, या सगळ्या विदर्भाच्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. आणि आता वेगळ्या विदर्भाचं आंदोलन कुठेतरी चिघळताना दिसते आहे. कॅमेरामन साईस सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. वेगळ्या विदर्भासाठी उपोषण सुरू होतं नागपुरात आणि ते उपोषण आज संपलेलं आहे. स्वतः वामनराव चटप सुद्धा या ठिकाणी उपोषणाला बसलेले होते आणि ते आज रस्त्यावर उतरल्या चित्र. सर, आज उपोषण संपलं, तुम्ही उपोषण केलं, त्यानंतर आज रस्त्यावर आम्ही 31 डिसेंबर 2023 करू मरू किंवा जेलमध्ये सडू असं जाहीर केलं होतं आणि 31 डिसेंबरपर्यंत 5 दिवस आम्ही आमरण उपोषण केलं. आणि यानंतर सरकारला आम्ही हे सगळं वारंवार कळवलं आहे, सगळं वर्षभर ही चालली आहे आणि अशाही प्रक्रियेत सरकार जर काही कळत नाही, सर शासन झाले खुळे म्हणून विदर्भवादी रस्त्यावर आले पुढे आणि म्हणून ते हे 118 वर्षाची ही विदर्भाची मागणी कायम निकाली काढण्यासारखी, अभी नाही तो कभी नाही म्हणून हे सगळे या सगळ्या इराद्यांनी आल्या आहे की काही करू पण हे विदर्भाचं राज्य मिळवून राहू. आणि विदर्भाचं राज्य मिळवताना, कारण ही स्वातंत्र्याची लढाई, स्वातंत्र्याची प्रेरणा सांगते की दुखी मन मेरे सुनो मेरा कहना जहाँ नहीं चाइना वहाँ नहीं रहना. और आम्ही नव्या तरुणांना सांगतो की इन्साफ की डगर पे बच्चो दिखाओ चल के, ये होने वाला राज विदर्भ राज, ये राज है तुम्हारा, नेता तुम्ही हो. आज रस्त्यावर उतरले, पुढचं आंदोलन कसं राहणार? नाही, पुढच्या आंदोलनाचं आमची कोर कमिटी बसेल, ते सगळे मिळून आम्ही ठरवू, त्यानंतर त्याचा निर्णय होईल. कारण आज मला तुम्ही काही म्हटलं तरी हे उद्याचा निर्णय आईच्या पोटातलं बाळ आहे, त्याला चाइल्ड न होम म्हणतात. मुलगा होऊ शकतं, मुलगी होऊ शकते, हिजळे होऊ शकते, तशासारखं आंदोलन कोणतं असेल. आणि सरकारला जर तसं पाहिजे असेल तर एक बजरंगबली तयार झाल्यावर लंका सोन्याची रावणाची गेली आणि म्हणून एक उल्लू काफी बर्बादे गुलिस्ता केली. कॅमेरामन साईज सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर.